नमस्कार मित्रों, मी सध्या उभा आहे सप महाविद्यालयाचे चौकामध्ये आणि आज इथं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराचं वितरण होणार आहे आणि त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे इथं मोठी चोख बंदोबस्त व्यवस्था लावण्यात आलेली आहे. त्याबरोबर स्वच्छतेची सुद्धा अतिशय प्रचंड दक्षता घेण्यात आलेली आहे. माझ्याबरोबर महापालिकेचे पुणे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हजर आहेत. आज सकाळपासून ते येथे स्वच्छतेसाठी राबत आहेत. आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलूयात की त्यांना या संदर्भात काय वाटतं. ताई, तुमचं नाव सांगा. माया गायकवाड. माया गायकवाड, कधीपासून तुम्ही इथं काम करता आणि काय काय केलं आतापर्यंत? आतापर्यंत सगळी स्वच्छता. काय काय केलं? घाण सगळी स्वच्छता, खडा माती दगड सगळी उचलू नेली. अच्छा, मग सगळी स्वच्छता. कधीपासून तुम्ही इथं आहात? आम्ही आता किती वर्ष सकाळ रात्रीपासून? पाच वाजल्यापासून. पहाटे पाच वाजल्यापासून काम करताय. ताई, तुम्ही सांगा मला तुमचं नाव काय? माझं नाव स्वाती रोकडे. अच्छा, किती जण इथं काम करतायत आणि साधारणतः किती टन म्हणा, किती किलो म्हणा, तुम्ही इथला सगळा कचरा उचलला आणि काय काय साफ केलं रोजच्या स्वच्छतेमध्ये आणि आजच्या स्वच्छतेमध्ये? काय नेमका फरक तुम्हाला जाणवतोय? नाही, आम्ही रोजचे सफाई करतच असतो, पण आज आम्ही पूर्ण दगडी माती अजून गवत येते पूर्ण काढलेली. आम्ही इथं पूर्ण स्टॉप आहे आमचा. अच्छा, किती जण? 27 जण आहे आम्ही. 27 ते 40 जणांचा स्टॉप आहे. हो. आणि सकाळी किती वाजल्यापासून काम चालू आहे? सकाळी आम्ही 5:30 संपवलो काम. नाही, 5:30 वाजल्यापासून ते आतापर्यंत झालं आमचं काम. आता पुन्हा परत करायचंय काम. साहेब गेले की मग चालूच आहे परत. अच्छा, यासाठी काही वेगळं तुम्हाला काही मानधन दिलं गेलं काय? तुम्हाला काय, तुम्ही स्वच्छकडनं आहात की पुणे महापालिकेचे? आम्ही पुणे महापालिकेचे. पुणे महापालिकेचीच माणसं लावली? इतर कुठली कंत्राट कामगार आहेत इथे? आमचे, आम्हीच आहे पुणे महापालिकेचे. बरं, इथे येण्यासाठी तुम्हाला काही अडचणी आल्या का पोलिसांच्या? त्यासाठी तुम्हाला अडवू नये म्हणून? नाही, आम्ही 5:30 आलेलो आहे ना, त्यामुळे काही अडचणच नाही आली. कोणीच नाही. 5:30 आलेला तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना तुमचं काम संपल्यानंतर इथं का बरं थांबावं असं वाटलं? कशासाठी थांबावं असं वाटलं? कोणी बोलू शकाल? तुम्ही सांगा. भेटण्याकरता बघण्याकरता थांबावं वाटलं. मोदी साहेबांना पाहायचं पण ते आता बघू देत नाहीत, लांब हाकलतात. अच्छा, चौकापाशी असं आहे ना. तुम्हाला पुढे जाऊन थोडंसं बघायला वगैरे प्रयत्न केल्यानंतर काय झालं? नाही, हकललं इकडे. मला इकडे जा म्हणजे पोलीस थांबू देत नाही. हो, थांबू देत नाही. आता हा एरिया तर माझाच आहे, पण तिथपर्यंत सुद्धा मजा होते. कामाला फक्त येऊ देत आहेत. कामाला येऊ देत आहेत, पण मोदी साहेबांना पाहायला येऊ देत नाही. मोदी साहेबांना पाहायची मात्र प्रचंड इच्छा आहे. बघावं म्हटलं, दिसले तर बघावं, नाही तर काय. आई येतात बस, आभारी. क्या बात आहे, क्या बात. रोज याच रस्त्यावर साफसफाई करणारे हे कामगार आहेत. आज त्यांना मोदींच्या स्वागतासाठी साफसफाई केल्याचा प्रचंड आनंद दिसतोय. मात्र मोदींची एक झलक पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. पोलिसांचा इतका कडक बंदोबस्त आहे की त्यांना खूप लांबून मोदी साहेबांच्या किमान गाडीचं तरी दर्शन होईल या आशेनं ते पावसामध्ये भिजत इथं थांबलेले आहेत. सानिका बापटसह दीपक होमकर, ऑनलाईन लोकमत, पुणे.